वेलकम टू एव्ही नंबर एट पार्ट नंबर एट इथपर्यंत आपण आलेलो आहे तर तर्क तर्कशक्तींचा वापर त्या ठिकाणी होतो आहे बट वॉट अ स्ट्रेंज कॉम्पन्सेशन पण किती छान असं विचित्र असं भरपाई ती मिळते आहे अँड हाऊ स्ट्रेंजली मेड आणि किती विचित्रपणे हे सगळं तयार करण्यात आलेलं आहे देर आर सर्ट सर्टन सर्टन डिफिकल्टीज सेट शे लॉक होम्स त्या ठिकाणी काही निश्चितच अडचणी आहेत पेन्सिवली अतिशय विचारमंग्रपणे तो म्हणाला की हो निश्चित काही अडचणी आहेत बट आवर एक्सपेक्टेशन ऑफ टू नाईट विल सॉल देम पण मला असं वाटतं की आजची जी मोहीम आहे आज रात्री आपण जे जाणार आहोत त्यावरनं निश्चितच काहीतरी कळेल आपल्याला ए हिर इज अ फोर व्हीलर बघ ते आली आत्ताच फोर व्हीलर आलेली आहे अँड मिस मोर्स्टन इज इनसाइड आणि मेरी जी आहे त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये बसलेली आहे आर यू ऑर आर यू ऑलरेडी तू तयार आहेस का देन वी हॅड बेटर गो डाऊन तर ठीक आहे आपण ताबडतोब त्या ठिकाणी आता जाऊया इट इज अ लिटिल पाच दहा हॉवर कारण त्या ठिकाणी ऑलरेडी उशीर झालेला आहे तर आपण ताबडतोब निघूया असं म्हणून त्या ठिकाणी आता मी तिघही त्या ठिकाणी पुढे निघालेलो आहे आय पिकअप माय हॅट अँड माय माय हॅबीस टीक त्या ठिकाणी माझी टोपी आणि माझी एक काठी जी आहे ती मी घेतली बट आय ऑब्झर्व दॅट होम्स टूक इज रिव्हॉल्वर फ्रॉम इज ड्रॉवर अँड स्लीप इज इन टू हिज पॉकेट पण मी बघितलं की माझ्या मित्राने होम्सने त्या ठिकाणी रिव्हॉल्व्हर जे आहे त्याच्या ड्रॉवरमधनं घेतलं आणि ते त्याच्या पॉकेटमध्ये टाकलं इट वॉज क्लिअर दॅट ही थॉट दॅट अवर नाईट्स वर्क माईट बी अ सिरियस वन कदाचित त्याला असं वाटलं असेल की आजचं रात्रीचं काम आहे थे कदाचित, आ, लान, कदाचित वेल शक्ते ते कदाचित एकत अतिशय गंभीर असेल आणि कदाचित वेळ पडू शकते म्हणून त्या ठिकाणी ते रिव्हॉल्वर जे आहे ते त्याने बरोबर घेतलं असावं मिस मॉर्सन वॉज मफल्ड इन अ डार्क क्लोक त्या ठिकाणी मिस मॉर्सन जी होती तिने छान पद्धतीने एक क्लोक सारतो तो बुरखा एक डार्क असा गडद रंगाचा असा बुरखा तिने गुंडाळलेला होता आपल्या चेहऱ्याभोवती अँड हर सेन्सिटिव्ह फेस वॉच कम्पोज आणि ती तिचा संवेदनशील चेहरा जो होता तो शांत होता बट पेल पण काहीसा निस्तेज जो आहे तो चेहरा तिचा मला जाणवला शी मस्ट हॅव बीन मोर दॅन वुमन इफ शी डिड नॉट फील सम अनइझीनेस एट द स्ट्रेंज एंटरप्राईज अपॉन विच वी वेर एम शी मस्ट हॅव बीन मोर दॅन वुमन इफ शी डिड नॉट फील सम सम अनइझीनेस एट द स्ट्रेंज एंटरप्राईज अपॉन विच एम बार्किंग तर आपण कुठेच चाललेलो आहोत कोणत्या प्रवासाला निघालेलो आहोत याबद्दल तिच्या मनामध्ये अस्वस्थता जी आहे ती निश्चितच असणार आहे आणि अशा कुठल्याही स्त्रीला असं वाटणारच आहे इट ठर सेल्फ कंट्रोल वॉज परफेक्ट पण तिचं स्वतःचं स्वनियंत्रण जे आहे ते निश्चितच त्या ठिकाणी चांगलं होतं मा वाखाण्यासारखं होतं शी रेडिली आन्सर्ड द फ्यू ॲडिशनल एडि, क्वेश्चन्स विथ शेरलॉक होम्स पुट फॉ फूड टू हर तिने ताबडतोब त्या ठिकाणी काही प्रश्नांची उत्तरं की जे शेरलॉक होम्सने तिला विचारली होती ते तिने दिले तर त्यांनी काय विचारलं मेजर शोल्टो वॉज अ व्हेरी पर्टिक्युलर फ्रेंड ऑफ पापा शी सेड ती म्हणाली की okay. मेजर शोल्टो जे आहे ते वडिलांचे अतिशय चांगले मित्र होते ही लेटर्स वेअर फुल ऑफ ॲल्युजन्स टू द मेजर आणि त्यांचे पत्र जे होते ते त्या ठिकाणी त्या पत्रामध्ये कायमच त्या ठिकाणी मेजर शोल्टो यांचा उल्लेख असायचा संबंध ॲल्युजन्सचा अर्थ होतो अप्रत्यक्ष उल्लेख ही अँड पापा वेर इन कमांड ऑफ द ट्रुप साईट द अंदमान आयलँड ते आणि माझे वडील त्या ठिकाणी अंदमान बेटावर त्या ठिकाणी त्या लष्क लष्करी तुकडीचे ते प्रमुख होते सो दे वर थ्रोन अ ग्रेट डील टुगेदर आणि म्हणून ते त्यांनी बराच काळ जो आहे तो एकत्र घालवलेला होता बाय द वे अ क्युरियस पेपर वॉज फाउंड इन पापाज डेस्क विच नो वन कुड नो वन कुड अंडरस्टँड आणि बाय द वे तुम्हाला सांगायचं तर एक पेपर त्या ठिकाणी मला माझ्या वडिलांच्या डेस्कवर मिळाला की जो आम्हाला कोणाला समजला नाही आय डोंट सपोज दॅट इट इज द इट इज ऑफ द सॅटेस्ट इम्पॉर्टन्स बट आय थॉट यू माइट केअर टू सी इट मला असं वाटतं की तो काही फार महत्त्वाचा नसावा पण मला वाटतं की तुम्ही तो बघावा सो आय ब्रॉट इट विथ मी इट इज हियर तर मी तुमच्यासाठी तो तु आणलेला आहे बघण्यासाठी तुम्ही बघा हा कागद जो मला मिळाला वडिलांच्या डेस्कवर होम्स अनफोल्डेड द पेपर आहे केअरफुली अँड स्मूथ इट इट आउट अपॉन हिजनी होम्सने तो पेपर घेतला काळजीपूर्वक आणि त्याने तो त्याला उलगडलं व्यवस्थित स्मूथ इट आउट अपॉन हिज नी त्याने आपल्या गुडघ्यावर त्याला व्यवस्थित त्या ठिकाणी केलं ही देन व्हेरी मेथोडिकली एक्झामाईन इट ऑल ओव्हर विथ हिज डबल लेन आणि अतिशय त्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे त्याने डबल लेन्सने त्याने त्या कागदाकडे बघितलं तो म्हणाला इट इज पेपर ऑफ नेटिव्ह इंडियन मॅन्युफॅक्चर तो म्हणाला की हा हा जो पेपर तू दिलेला आहेस मला हा मूळ भारतीय बनावटीचा पेपर आहे ही रिमार्क इट वॉज इट हॅज एट सम टाइम कदाचित हा पेपर जो आहे तो बऱ्याच काळपर्यंत त्या बोर्डावर पिन करून ठेवलेला असेल लटकवलेला असेल द डायग्रॅम अपॉन इट अपेअर्स टू बी अ प्लॅन ऑफ पार्ट ऑफ ऑफ अ लार्ज बिल्डिंग आणि त्याच्यावर जी डायग्रॅम काढलेली आहे तर मला असं वाटतं ही डायग्रॅम जी आहे ती एका मोठ्या इमारतीशी इमारतीचा हा एक पर, एक प्रकारचा नकाशा आहे विथ न्युमरस हॉल्स कॉरिडॉर्स अँड पॅसेजेस की ज्या बिल्डिंगमध्ये त्या ठिकाणी मोठे मोठे हॉल आहेत मार्गिका आहेत आणि काही काही पॅसेजेस दिसत आहेत काही छोटे छोटे मार्गिका दिसत आहेत ॲट वन पॉईंट इज uh, अ स्मॉल क्रॉस डन इन अ रेडिंग त्या ठिकाणी एका ठिकाणी लाल रंगाने त्या ठिकाणी एक क्रॉस काढलेला आहे अँड अबोव इट इज थ्री पॉईंट थर्टी सेवन फ्रॉम लेफ्ट आणि त्यावर लिहिलेलं आहे इन अ फेडेड पेन्सिल रायटिंग अतिशय अस्पष्टपणे पेन्सिलने लिहिलेलं आहे की तीन पॉईंट तीन सेवन डावीकडे इन द लेफ्ट हँड कॉर्नर इज अ क्युरियस हायरोग्राफिक लाईक फोर क्रॉसेस इन अ लाईन विथ देअर आर्म्स टचिंग इन द लेफ्ट हँड कॉर्नर इज अ क्युरियस हायरोग्लिफिक हाय हायरोग्रिफिकचा अर्थ होतो समजण्यास कठीण त्याला म्हणतात हायरोग्लिफिक तर डाव्या बाजूच्या कॉर्नरला जर नीट बघितलं तर त्या ठिकाणी चार असेच प्रकारचे क्रॉस दिसत आहेत की जे जवळजवळ खिटून आहेत एकमेकांना की जे समजण्यास कठीण आहेत ह्या एकंदरीत त्या कागदावर काय आहे ते त्यांनी वर्णन करून सांगितलं बिसाईड इट इज रिटन इन व्हेरी रफ अँड कोर्स कॅरेक्टर्स आणि मला असं वाटतं की हे सगळं जे लिहिलेले आहे ते एक जाड्या भरड्या कागदावर त्या ठिकाणी हे सगळं लिहिलेलं आहे द साईन ऑफ द फोर आणि ह्या ठिकाणी चार लोकांची नावं आहेत विशेष म्हणजे जोनॅथन स्मॉल मोहम्मद सिंग अब्दुल्ला खान दोस्त अकबर ह्या चार लोकांचं नाव त्या ठिकाणी आहे नो आय कन्फ्यूज दॅट आय डू नॉट सी हाऊ दिस बियर्स अपॉन बियर्स अपॉन द मॅटर मला माहिती नाही की ह्या लोकांचा याच्यामध्ये काय संबंध असेल इट इट इज एव्हिडेंटली अ डॉक्युमेंट ऑफ इम्पॉर्टन्स पण निश्चितच हा पुरावा आहे एक चांगला महत्वाचा पुरावा आहे असं मला वाटतं इट हॅज बीन केप केअरफुली इन अ पॉकेट बुक फॉर द वन साईड इज ॲज क्लीन एज द अदर आणि मला असं वाटतं की हा बऱ्याच वेळेपासून त्या ठिकाणी पॉकेटबुकमध्ये ठेवलेला असावा कारण त्याची एक बाजू जी आहे ती कोरी दिसते ती मला ती म्हणाली मेरी म्हणते इट वॉज इन इज पॉकेट बुक दॅट वी फाऊंड इट हो त्यांच्याच पॉकेट बुकमध्ये मला हे सापडलं आणि मी तुम्हाला ते आणून दिलं प्रिझर्व इट दे केअरफुली देन तर हे सांभाळून ठेवा तुम्ही मिस मॉस मॉर्सन इट मे प्रूव्ह टू बी ऑप यूज टू अस कदाचित पुढे आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो i begin to suspect that this matter may turn out to be a much deeper and more, more subtle than i at first suppose मी विचार केला i begin to suspect that this matter may turn out to be much deeper and more subtle than i, I at first suppose कि जेवढं आपण विचार करतो तेवढं काही सोपं सोपं दिसत नाहीये याच्यामध्ये काहीतरी निश्चितच खोलवर काहीतरी दडलेला आहे की जे सटल आहे सूक्ष्म असं काहीतरी त्या ठिकाणी दिसत आहे आय मस्ट रिकन्सिडर माय आयडियाज माझ्या सगळ्या संकल्पनांना मला आता पुन्हा त्याचा त्याच्यात विचार करावा लागेल ही लीन बॅक इन द कॅब त्याने त्या गाडीमध्ये तो मागे रेलूम बसला मागे वळला टेकला अँड आय कुड सी बाय हिज ड्रॉन ब्रो अँड इज व्हॅकंट आणि मी बघितलं की त्याच्या कपाळ्यावरच्या आठ्या बघितल्या त्याची ती शून्यातली नजर बघितली दॅट ही वॉज थिंकिंग इन आणि तो आता जाणीवपूर्वक काहीतरी विचार करतोय असं असं मला वाटलं म्हणजे आपल्या डॉक्टर डॉटसन यांनी म्हटलेलं आहे मिस मॉर्सन अँड आय चॅटेड इन अँड अंडरटोन अबाउट आवर प्रेझेंट एक्सपिडिशन मी आणि मॉर्सन मात्र आम्ही दोघांनी त्या ठिकाणी सध्या काय परिस्थिती आपल्याला हाताळतील याबद्दल हळूहळूच चर्चा करायला सुरुवात केली गाडीमध्ये इट इज पॉसिबल आउटकम आणि काय काय होऊ शकतं असा याचा विचार आम्ही केला बट आवर कंपॅनी मेंटेन हिज इम्पेनिट्रेबल रिझर्व्ह अंटील द एंड ऑफ आवर जर्नी पण आमचा मित्र मात्र त्या ठिकाणी इम्पेनिट्रेबल म्हणजे अभेद्यपणे शांत होता रिझर्व्ह होता प्रवास संपत पण त्यांनी तो काहीही त्याचा बोलला नाही त्याचे विचार चालू होते शिरलॉक होमचे की काय नेमकं या केसमध्ये आपल्याला शोधता येईल इथवाच सप्टेंबर इव्हिनिंग अँड नॉट एट सेवन ओ क्लॉक तर सप्टेंबरचे ती संध्याकाळ होती आणि सातही अजून वाजले नव्हते बट द डे हॅड बीन अ री वन पण एकंदरीत दिवस जो आहे तो अतिशय विचित्र आणि भयानक दिसत होता अ डेन्स ड्रिझी फॉग ले अपॉन द ग्रेट सिटी त्या शहरावर त्या ठिकाणी दाट असं धुकं जे आहे आणि काहीसं बाष्प ज्याला म्हणावं आपण काहीसा उबदारपणा जो आहे त्या धुक्यामध्ये त्या ठिकाणी बाष्प मला दिसलं मड कलर्ड क्लाउड्स ड्रॉप साइडली ओव्हर द मडी स्ट्रीट त्या मातकट अशा त्या रस्त्यांवर त्या ठिकाणी मड कलर्ड क्लाउड्स त्या ठिकाणी असे विशिष्ट प्रकारचे क्लाउड्स जे आहेत की जे मातकट क्लाउड जे आहेत ते त्या ठिकाणी अतिशय दुःखाची छाया त्या ठिकाणी पसरलेली होती डाऊन द स्ट्रँड द लॅम्प्स वेअर बट मिस्टी स्प्रॉचेस ऑफ डिप डिफ्यूज लाईट त्या ठिकाणी किनार रस्त्याच्या कडेला त्या ठिकाणी जे लॅम्प होते त्यांचा ते प्रकाश टाकत होते मिस्टी स्प्लॉचेस ऑफ डिफ्यूज लाईट त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारचे गोलाकार असे पॅच त्या ठिकाणी रस्त्यावर पडलेले होते त्या लाईटांचे ऑफ डिफ्यूज लाईट विच थ्रू अ फिबल सर्क्युलर ग्लिमर ऑफ ऑन द स्लिमी स्लिमी पेयोमेंट तर त्या प्ले पेवमेंटवर त्या ठिकाणी त्या रस्त्यावर त्या ठिकाणी हे गोलाकार असे मंद प्रकाश जो आहे तो पडलेला होता द एलो ग्लेअर फ्रॉम द शॉप विंडोज स्टीम आउट टू द स्टीमी व्हेपरस एअर त्या ठिकाणी त्या दुकानाच्या खिडक्यांमधून त्या ठिकाणी पिवळ्या रंगाचा प्रकाश त्या ठिकाणी रस्त्यावर पडलेला होता इन द स्टिमी व्हेपरस एअर की जी बाष्प असलेली हवा आहे ती त्याच्यात विशिष्ट पद्धतीने तो प्रकाश आहे तो दिसत होता दुकानातला अँड थ्रॉ अ मर्कीज स्टिप शिफ्टिंग रॅडियन्स अक्रॉस द क्राऊडेड थ्रो फेअर तर थ्रो थ्रो फेअरचा अर्थ तो हम रस्ता आणि हम रस्त्यावर त्या ठिकाणी अशा प्रकारचा एक तजेला जो आहे की जो काहीसा मरकी काहीसा दिलासा देणारा असा तो दिसला आम्हाला देर वॉज टू माय माइंड समथिंग एरी समथिंग एरीचा अर्थ तो विचित्र भीतीदायक अँड घोस्ट लाईक इन द एंडलेस पोझिशन ऑफ फेसेस विच फ्लिटेड अक्रॉस द दीज नॅरो बार्स ऑफ लाईफ आणि असे भयानक चेहरे रस्त्यावरून आम्हाला दिसत होते त्या लोकांचे सॅड फेसेस अँड ग्लॅड हॅगर्ड अँड मेरी तर काही चेहरे जे होते ते अतिशय दुःखी होते काही दमलेले होते हॅगार म्हणजे दमलेले काही आनंदी होते लाईक ऑल ह्युमन काइंड दे फ्लिटेड फ्रॉम द ग्लूम इन टू द लाईट आणि सगळ्या माणसांसारखेच त्या ठिकाणी ते अंधारातून प्रकाशाकडे त्या ठिकाणी आता चालले होते अँड सो बॅक इन टू द ग्लूम वन्स मोर आय एम आय एम नॉट सब्जेक्ट टू इम्प्रेशन्स बट द डल हेवी मिनिंग पण ते अतिशय वृक्ष आणि कंटाळवाणी अशी ती संध्याकाळ त्या ठिकाणी मला वाटली विथ द स्ट्रेंज बिझनेस अपॉन विच वी वर एंगेज आणि अतिशय विचित्र अशा त्या ठिकाणी आम्ही होतो टू मेक मी नर्वस अँड आय सी फ्रॉम मिस दॅट शी सफरिंग फ्रॉम द सेम फिलिंग आणि एक विचित्र असा वातावरणाचा त्या ठिकाणी इम्पॅक्ट त्या ठिकाणी झाला होता आणि मला पण असं वाटलं की मिस मोर्सन जी आहे तिचा पण ती पण याच वातावरणामुळे ती पण थोडीशी कावलेली होती थोडीशी नाराज अशी मला दिसली होम्स अलोन कुड राईस सुपिरियर टू पी टी इन्फ्लुएन्सेस पण फक्त होम्स जो होता तो कुठेतरी वेगळ्या पद्धतीने तो ह्या सगळ्या गोष्टींकडे बघत होता ही हेल्ड हिज ओपन नोटबुक अपॉन हिज नी अँड फ्रॉम टाइम टू टाइम ही जॉटेड डाऊन फिगर्स अँड मेमोरंडा ऍड इन द लाईट ऑफ हिज पॉकेट लँटर्न तर तो मात्र मध्ये मध्ये त्या ठिकाणी त्याचं नोटबुक जे आहे ते बघत होता त्याने ते गुडघ्यावर ठेवलेलं होतं अँड फ्रॉम टाईम टू टाइम ही जॉटेड डाऊन फिगर्स अँड मेमोरंडा इन द लाईट ऑफिस पॉकेट लँटर्न आणि त्या ठिकाणी जी छोटीशी एक विजेरी होती एक प्रकारची कंदील होता त्याच्यात त्या काही नोंदी त्याने त्याच्यावर काही काही आकृत्या त्याने काढल्या आणि ते तो बघत होता ऍट द ॲट द लिसिएम थिएटर द क्राऊड्स वेअर ऑलरेडी थिक ऍट द साईड एंट्रन्सेस त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो त्या लिसियम थिएटरच्या इथे की त्या ठिकाणी बरीचशी गर्दी आम्हाला दिसली ऑलरेडी थिक ॲट द साईड एंट्रन्सेस त्या ठिकाणी बरेचसे लोक त्या ठिकाणी बा आजूबाजूला उभे होते इन फ्रंट कंटिन्युअस स्ट्रीम ऑफ हँडसम्स अँड फोर व्हीलर्स वेअर रॅटलिंग अप हँडसम चालतो होतो दुचाकी घोडागाडी त्याला म्हणता हँडसम तर त्या ठिकाणी काही घोड्या गाड्या होत्या चार चाकी त्या ठिकाणी उभ्या होत्या डिस्चार्जिंग देअर देअर कार्गोज ऑफ शर्ट ऑफ शर्ट फ्रंटेड मेन अँड बी शॉल्ड काही लोक त्या ठिकाणी दिसले की त्यांनी शाल पांघरलेली होती काहींनी शर्ट uh, घातले होते uh, बिडिया मॉन्डेड वुमन त्या ठिकाणी काही नि छान अशा ज्वेलरी त्या ठिकाणी घातलेल्या होत्या विच वॉज वी हॅड हार्डली रिच द uh, थर्ड पिलर uh, आम्ही त्या ठिकाणी तिसऱ्या खांबापाशी त्या ठिकाणी आम्हाला सांगितले त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी जाऊन पोहोचलो विच वॉज अवर रॉनधिवज म्हणजे गुप्त भीतिछ, गुप्त भेटीचं ठिकाण त्याला म्हणतात रॉनधिवज की जे आमचं गुप्त भेटीचं ठिकाण होतं त्या ठिकाणी आम्ही येऊन थांबलो बिफोर अ स्मॉल डार्क रिस्क मॅन रिस्क मॅन इन द ड्रेस ऑफ अ कोचमॅन ॲकोस्टेडस आणि तेवढ्याच त्या ठिकाणी एक काळ्या कबींना असा माणूस त्या ठिकाणी चपळाईने जवळ आला आणि त्या ठिकाणी आम्हाला त्याने विचारलं आर यू द पार्टीज हू केम विथ मिस मो मॉस्टन ही आस्क त्याने विचारलं की तुम्ही मिस uh, मोस्टनसोबत आलेले आहात का आम्हाला विचारलं आय एम मिस मोस् मोस्टन अँड दिस टू जेंटलमॅन आर माय फ्रेंड सेडशी ती ती म्हणाली हो मी मिस मिस uh, मेरी मॉस्टन आहे आणि हे माझे दोन मित्र आहेत ही बेंट अ पेअर ऑफ वंडरफुली पेनिट्रेटिंग ही ही बेंट अ पेअर ऑफ वंडरफुली पेनिट्रेटिंग अँड क्वेश्चनिंग आईज अस त्याने प्रश्न विचारला आम्हाला यू विल एक्सक्यूज मी मिस मला माफ करा पण ही सेड विथ अ सर्टन डॉग मॅनर त्याने विचारलं विशिष्ट पद्धतीने बट आय वॉज टू आस्क यू टू गिव्ह मी युअर वर्ड दॅट नायदर ऑफ युअर कंपॅनिन्स इज अ पोलीस ऑफिसर मला एक गोष्ट सांगा की यांच्यापैकी कोणी पोलीस नाही आहे ना मला विचारलं गेलेलं आहे तसं आय गिव्ह यू माय वर्ड ऑन दॅट शी अँसर्ड तिने सांगितलं हो मी शब्द दिला होता तसं यांच्यापेक्षा कोणीही पोलीस नाही आहे ही गेवल स्टील विसल ऑन विच अरब लेड अक्रॉस अ फोर व्हीलर अँड ओपन द डोअर त्याने एक शिट्टी मारली आणि ताबडतोब त्या ठिकाणी एक अरब माणूस त्या ठिकाणी चार चाकी गाडी घेऊन आला त्याने दरवाजा उघडला द मॅन हू हॅड अड्रेस माउंटेड टू द बॉक्स त्या ठिकाणी तो मनुष्य त्या बॉक्सवर बसला वाईल वी टूक अवर प्लेसेस इन आम्ही आमच्या आमच्या जागेवर बसलो

घेऊन जात होतो इट आवर इन्व्हिटेशन वॉज आयदर अ कम्प्लीट होक्स कदाचित आमची जी माहिती होती ती कम्प्लीट होक्सचा अर्थ लबारी किंवा फसवलं जाणं कदाचित आम्हाला इथून फसव फसवलं जाऊ शकतं काही सांगता येत नाही विच वॉज अन इनकन कन्व्हिन्सिबल हायपोथिसिस आणि कदाचित अशा प्रकारचा एक प्रकारचा ठोक ताळा होता एक अंदाज होता फक्त और एल्स वी हॅड गुड रिझन टू थिंक दॅट इम्पॉर्टंट इश्यूज माय हॅ हँग अप ऑन आवर जर्नी आणि कदाचित या प्रवासातून नवीन काहीतरी गोष्टी uh, मिळतील असंही वाटलं होतं मिस मॉर्सन डिमिनेअर वॉज ॲज रेझोल्यूट अँड कलेक्टेड ॲज एव्हर ती मिस मॉर्सन मात्र त्या ठिकाणी तिची बिहेवियर जी आहे ती अतिशय शांत आणि ती बसलेली होती आय एंडिव्हर टू चीअर अँड अम्युझ हर बाय रेमिडिसेन्सेस ऑफ माय ॲडव्हेंचर्स इन अफगाणिस्तान मी तिला हसवण्याचा प्रयत्न केला तिची करमणूक करायचा प्रयत्न केला की ज्या मागच्या जुन्या आठवणी होत्या रेमडिसेन्सेसचा अर्थ आहे जुन्या आठवणी हो तर तिला मी अफगाणिस्तानमध्ये सांगायचा प्रयत्न केला बट टू टेल द ट्रूथ आय वॉज माय सेल्फ सो टू ॲट अवर सिच्युएशन पण सत्य सांगायचं तर मी पण त्या ठिकाणी उत्सुक होतो की पुढे काय घडणार आहे सो क्युरियस ॲज टू आवर डेस्टिनेशन दॅट माय स्टोरीज व्यूअर साईटली इन्वॉल्ड तर मी काय सांगत होतो ते मलाच कळत नव्हतं डे शी डिक्लेअर्स दॅट hmm. आय टोल्ड हर वन बुईंग अनॅक्ट डोट ॲज टू हाऊ अ मस्केट लुक इन टू माय टेंट ॲट द डेट ऑफ नाईट तर तिला मी हेही सांगितलं की त्या ठिकाणी एक uh, बंदूक uh, त्या ठिकाणी माझ्या तंबूमध्ये त्या ठिकाणी कशी आली तो एक किस्सा मी तिला सांगितला ॲट द डेट ऑफ नाईट अँड हाऊ आय फायड अ डबल बॅरल टायगर कब क्यूब ॲट नाईट ॲट इट आणि मी त्या वाघाच्या छावाला कसं मारलं डबल बारने पण तेही मित्र सांगितलं माझे सॉस ॲट फर्स्ट आय हॅड सम आयडिया ॲज टू द डायरेक्शन इन विच वी वर ड्रायविंग बट सून सुरुवातीला मला कुठून कुठे जातो ते मला कळत होतं पण नंतर मात्र काही समजलं नाही व्हॉट विथ अवर पेस द फॉग द माय ओन लिमिटेड नॉलेज ऑफ लंडन कारण माझं ज्ञान त्या ठिकाणी फार कमी होतं त्या लंडनबद्दलचं पण माझा मित्र जो आहे शेरलॉक होम्स तो मात्र हुशार होता आय लॉस्ट माय बेरिंग्स अँड न्यू नथिंग सेव्ह दॅट वी सीम टू बी गोईंग व्हेरी लाँग वेक आणि खूप लांब आम्ही जात होतो असं मला वाटायला लागलं शिरलॉक होम्स वॉज नेव्हर ॲट फॉल्ट शेरलॉक होम्स मात्र काही चुकत नव्हता हाव एवर हॅड ई मटर द नेम्स ॲज द कॅब रॅटल्ड थ्रू स्क्वेअर्स अँड इन अँड आऊट ऑफ टॉर्चर्स बाय स्ट्रीट्स आणि ज्या ज्या ठिकाणून त्या ठिकाणी ती कार जात होती त्या त्या प्रत्येक ठिकाणचं नाव तो आम्हाला सांगत होता काय काय त्या ठिकाणी आहे तो म्हणाला की रॉचेस्टर रो नावाचं ठिकाण आता हे आहे ना विन्सेंट स्क्वेअर आता हे विन्सेंट स्क्वेअर आहे असं तो शेरलॉक आम्हाला सांगत होता की काय काय येतो होतं त्या गाडीतून नऊ वी कम आउट ऑन द व्हॅक्स हॉल ब्रिज रोड आता आता आपण व्हॅक्स हॉल ब्रिज रोडवर आहोत वी आर मेकिंग द सरी सरी साईड आता आपण सरी साईडला आलेलो आहोत अपेरेंटली एस आय थॉट सो नऊ वी आर ऑन द ब्रिज यू कॅन कॅच ग्लिम्सेस ऑफ द रिवर आता आपण ब्रिजवर आहोत तुम्ही थेम्स नदी बघू शकतात नदीचं नदी बघू शकतात बी बिटीड इंडिड गेट अ फ्लिटिंग व्हि ऑफ स्टेच ऑफ द थेम्स विथ द लॅम्प शायलिंग अपॉन द रोड आणि खरंच आम्ही त्या ठिकाणी थेम्स नदीचं पात्र बघितलं की ज्या ठिकाणी छान असा त्या ठिकाणी लॅम्प्स होते सायलेंट वॉटर अँड अवर कॅप डॅश ऑन अँड वॉस सोन इन्वॉल्ड इन अ लॅम्बरिंग ऑफ स्टीट्स अप ऑन द अदर साईड आणि आता बाजूला त्या ठिकाणी आम्ही अशा ठिकाणी गेलो की ज्या ठिकाणी रस्त्यांचं खूप जाळं त्या ठिकाणी पसरलेलं होतं वर्सवर्थ रोड सेड माय कंपनी माझा मित्र म्हणाला की हा वर्सवर्थ रोड आहे प्रायरी रोड लार्क हॉल लेन स्टॉक हिल स्टॉकवेल प्लेस रॉबर्ट स्ट्रीट हे सगळ्या जागांची नावं आहेत त्यांनी आम्हाला सांगायला सुरुवात केली कोल्ड हार्बर लेन आवर क्वेज डज नॉट अपेअर टू टेक अस टू व्हेरी फॅशनेबल रिजन आणि आमचा जो शोध होता त्या ठिकाणाचा तो फार काही चांगल्याच ठिकाणी नव्हता वी हॅड इंडिड अ रिच अ क्वेश्चनेबल अँड फॉरबिडिंग नेबरहूड आणि अशा ठिकाणी आम्ही आता पोचणार होतो की ज्या ठिकाणी असं ती, ती वस्ती होती लाँग लाईन्स ऑफ डल ब्रिक हाऊसेस अतिशय विटांचे असे निस्तेज असे घर वेअर ओन्ली रिलीवड बाय द कोर्स ग्लेअर अँड टॉटराय ब्रिलियन्सी ट्रॉ टॉर्ड्राय चालत आहे भपकेबाज दिखाऊ टॉड्राय बिलियन्सी ऑफ पब्लिक हाऊसेस ॲट द कॉर्नर काही ठिकाणी चांगले घरं पण त्या ठिकाणी आम्हाला दिसले दॅन केम रोज ऑफ टू स्टोरेड व्हिलाज विच विथ द फ्रंटिंग ऑफ मिनी एचर गार्डन त्या ठिकाणी पुढे आम्हाला दोन मधली घरं दिसले की ज्या ठिकाणी छोटीशी गार्डन पण समोर दिसली दॅन अगेन इंटरमिनेबल लाईन्स ऑफ द न्यू स्टेरिंग बिग बिल्डिंग नंतर पुन्हा मध्येच त्या ठिकाणी ब्रिटानच्या काही घरं आम्हाला दिसले द मॉन्स्टर टेंटॅकल्स विच द ग्रँड सिटी वॉज थ्रोइंग आउट इन टू द कंट्री आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी एक विचित्र असा माहोल जो आहे त्या शहरातला तो आम्हाला पाहायला मिळाला ॲट लास्ट द कॅब ड्रू अप ॲट द थर्ड हाऊस इन न्यू टेरेस आणि शेवटी ती कॅब त्या ठिकाणी एका ठिकाणी थांबली की त्या तिसऱ्या घराजवळ त्या ठिकाणी ज्या ठिकाणी एक टेरेस होता नन ऑफ द अदर हाऊसेस वेअर इनहॅबिटेड अँड ॲट दॅट ॲट विच नेबर्स सेव्ह फॉर अ सिंगल ग्लिमर इन द किचन विंडो आणि त्या ठिकाणी त्या घरातून त्या किचन मधून एक बारीकसा प्रकाश मला जाणवला ऑन आवर नॉकिंग हवेअर द डोअर वॉज इन्स्टंटली थ्रोन अप ओपन बाय अ सर्वंट क्लॅड इन अ एलो टर्बन जेव्हा आम्ही आलो त्या ठिकाणी एका नोकराने दरवाजा उघडला त्याने पिवळ्या रंगाचं त्याने पागोटं घातलेलं होतं व्हाईल लूश क्लिटि फिटिंग क्लोथ्स अँड एलो सॅश त्याचा कमरपट्टा जो होता तो पिवळ्या रंगाचा होता आणि काहीसे सेलसर कपडे त्याने घातलेले होते त्या माणसाने देर वॉज समथिंग स्ट्रेंजली इन कॉंग्रस इन दिस ओरिएंटल फिगर फ्रेम इन द कॉमन प्लेस डुअर डोअर इन कॉंग्रेसचा अर्थो तो विसंगत त्यात सगळे वागणं विसंगत वाटला आम्हाला थर्ड रेट सबअर्बन ट्वेलिंग हाऊस आणि अशा प्रकारचं एक मिडल क्लास लोकांचं घर ते असावं उपनगर असावं अशा ठिकाणी मी आता आलेलो होतो द साहेब अवेट्स यू सेड ही तो म्हणाला की साहेब तुमची वाढ बघतायत अँड इव्हन ॲज ही स्पोक देअर के मार हाय पायपिंग व्हॉइस फ्रॉम सम इनर रूम आणि तो बोलत असताना त्या ठिकाणी आतून एक आवाज आला आम्हाला मधून शो देम इन मी खिदमत गा खिदमत तर ताबडतोब त्यांना आतमध्ये पाठवू ही क्राईड इट क्राईड शो देम स्टेट इन टू मी त्यांना ताबडतोब माझ्याकडे सरळ पाठवा असं त्याने सांगितलं आणि इथे ती कादंब कादंबरी जी आहे तिचं दुसरं प्रकरण जे आहे ते इथे संपलेलं आहे